नमस्कार, हॅलो कारवारमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे शेव बुंदी। तर आज आपण कुरकुरीत बारीक शेव व त्यासोबत गोल गरगरीत गोड बुंदी कशी करायची ते पाहून घेणार आहोत। गोड बुंदी व त्यासोबत कुरकुरीत शेव यासारखा दुसरा बेतच नाही। चला तर मग वेळ न घालवता लागणारे साहित्य आणि कृती पाहून घेऊयात। सर्वात प्रथम बुंदी करायला आपल्याला 2 वाटी बेसन लागणार आहे। हे माप मी याच वाटीने घेतलेलं आहे, तर अशा 2 वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर, त्यानंतर लाल आणि हिरवा रंग, 4 वेलदोडे, चिमूटभर खायचा सोडा, गरजेनुसार पाणी आणि 2 छोटे चमचे तेल। तर सर्वात प्रथम आपण साखरेचा पाक करून घेऊयात। इकडे एका पातेल्यामध्ये 1 कप मी साखर घेतलेला आहे आणि 1 कप पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये हे 4 वेलदोडे घालून घ्यायचे आहेत। आता गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला साखरेच्या पाकाचे 1 किंवा 2 तार काढायचे नाहीये, फक्त साखर विरघळेपर्यंत उकळी आणून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। आपण याला आता गॅस बंद करून बाजूला काढून घेऊयात। आता आपण बुंदी करायला सुरुवात करूया। तर इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। आता तेल तापते तोवर आपण एका पातेल्यात बेसनचं बॅटर तयार करून घेऊयात। तर साहित्यामध्ये सांगितल्याप्रमाणे इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता यात 1/2 चमचा मीठ टाकून घेऊयात। आता अलगद मिसळून आपण यात थोडं पाणी घालून बॅटर तयार करूयात। सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी घालायचं नाहीये, अगदी थोडं पाणी घालून हे गुठळ्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर तुम्हाला हे गुठळ्या व्यवस्थित मोडता येणार नाही, म्हणून थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। आता बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असावी ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आता काही वेळानंतर इकडे मी गुठळ्या मोडून घेतलेला आहे। आपल्याला हे बेसनचं बॅटर जास्त पातळ पण नाही किंवा जास्त जाड पण ठेवायचं नाहीये, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर अगदी चिमूटभर खायचा सोडा टाकून घ्या, व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता इकडे एक महत्त्वाची टिप लक्षात घ्या, जर तुमचं बॅटर पातळ झालं तर बुंदी पारदर्शक होतील व तेलामध्ये सोडताच चुरा होऊन जाईल। त्याचप्रमाणे जर बॅटर अगदी घट्ट झालं असेल तर बुंदी कडक होतील, म्हणून आपल्याला जास्त बारीक किंवा जास्त जाड पण ठेवायचं नाहीये, अगदी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता हे तयार केलेले बॅटर आपण 2 वाडग्यामध्ये काढून घेणार आहोत। आता पहिल्या वाडग्यामध्ये हिरवा रंग टाकून आपल्याला मिसळून घ्यायचा आहे। इकडे आपला हिरवा रंगाचा बॅटर तयार झालेला आहे। आता दुसऱ्या वाडग्यामध्ये केशरी रंग टाकून घेऊयात। केशरी बॅटर देखील तयार झालेला आहे। आता इकडे 3 वेगळ्या रंगाचे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। आता आपण तेलाकडे वळूया। तर इकडे कढईमध्ये 1 थेंब बॅटर टाकून आपण तेलाचं तापमान बघून घेऊयात। जर बॅटरचं थेंब वर आलं तर याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे। तर या किसणीच्या साह्याने आपण बुंदी पाडून घेणार आहोत।
किसनी कढईच्या वर धरून आपल्याला हळूवारपणे त्यावर बॅटर टाकायचं आहे। आच मध्यम ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता सगळे बुंदी सुटसुटीत असे तयार झालेले आहे। आता 3 ते 4 मिनिट मध्यम आचेवर व्यवस्थित तळून घेऊयात। तेल निथळून एका प्लेट मध्ये काढून घ्या। आता दुसरी बुंदी करताना लक्षात ठेवा, तुम्हाला ही किसनी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। जर तुम्ही त्यावरच बेसनचं बॅटर सोडलं तर तुमचं बुंदीचा आकार गोल येणार नाही, म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला ही किसनी पुसून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मी केशरी आणि हिरव्या रंगाच्या बॅटरची बुंदी सुद्धा तयार करून घेणार आहे। तर 2 कप बेसनमध्ये इकडे हे एवढे बुंदी तयार झालेले आहे। बुंदी हलकेशी गरम आहेत व आपण एकत्र हे सर्व मिक्स करून घेऊयात। इकडे साखरेचा पाक कोमट झालेला आहे। लक्षात ठेवा साखरेचा पाक जास्त गरम नसावा। आता यामध्ये थोडं थोडं बुंदी टाकून आपण मिसळून घेणार आहोत। 2 वाटी बेसनसाठी 1 वाटी साखरेचं पाक लागतं आणि हे गोड बुंदी करायला अगदी योग्य प्रमाण आहे। आता सगळी बुंदी आपण या पाकामध्ये टाकून झाकून घेणार आहोत। आपल्याला हे सर्व बुंदी पाकामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता याला झाकून 2 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता पटकन कुरकुरीत शेव करून घेऊयात। कुरकुरीत शेव करायला इकडे मी 1 कप बेसन घेतलेला आहे। त्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, तेल आणि पाणी गरजेनुसार, आणि इकडे मी अगदी बारीक शेवाचा साचा घेतलेला आहे। एकीकडे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता एका पातेल्यात बेसन घ्या, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्या। व्यवस्थित मिसळून जर त्यात काही गुठळ्या असतील तर ते मोडून घ्या। आता जे तेल तापवायला ठेवलं होतं त्यातलंच मी 1 चमचा गरम तेल टाकलेलं आहे। आता हे गरम तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं पीठ मळून घ्या। गुठळ्या न ठेवता सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। जर बेसनचं पीठ घट्ट झालं तर ते शेवाच्या साच्यामधून सहज रीतीने बाहेर पडणार नाही, म्हणून आपल्याला अलगद असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। गुठळ्या काढून झालेल्या आहेत। आता एकाच दिशेने 5 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। व्यवस्थित फेटल्याने बॅटर मुलायम होऊन आपले शेव देखील हलके होतात। हे बघा इकडे क्रीमी टेक्स्चर असं तयार झालेलं आहे। हीच आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता बारीक साचा घेऊन सगळीकडे तेल लावून घ्या।
तेल लावून झाल्यावर बॅटर साच्यामध्ये काढून घ्या. अशा प्रकारे साच्यामध्ये पीठ भरून साचा व्यवस्थित घट्ट बंद करून घ्या. आता तेल तापलं की आंच कमी करा. त्यानंतर साचाद्वारे हळूवारपणे सगळीकडे शेव पाडून घ्या. आता हे वर असलेले तेलाचे बुडबुडे संपेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तेलाचे बुडबुडे कमी झाले की त्यानंतर पलटी मारून आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील शेव भाजून घ्यायची आहे. शेव व्यवस्थित तळून झाले की गाळून एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचप्रमाणे इतर शेव देखील करून घ्या. तुम्ही बघू शकता शेव दिसायला अगदी कुरकुरीत दिसत आहेत. इकडे आपले कुरकुरीत शेव तयार झालेले आहे. दुसरीकडे गोड बुंदी देखील साखरेच्या पाकात मुरून तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊया. तर इकडे गरगरीत अशी गोड गोल बुंदी तयार झालेली आहे आणि त्यात साखरेचा पाक देखील मुरलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे कुरकुरीत शेव गोड बुंदी सोबत अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.